नाशिकमध्ये महायुतीतील गोंधळ संपेना. दिंडोरीत मवियाला बंडखोरीमुळे डोकेदुखी. नाशिक दिंडोरीत फटका कुणाला, फायदा कुणाला? नाशिक आणि दिंडोरीत महायुती आणि मवियात गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे विश्वासू सहकारी दिलीप खैरे यांनी अर्ज घेतल्यानं खळबळ उडाली आहे. दिलीप खैरेंचे बंधू अंबादास खैरेंनी त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज विकत घेतल्याची माहिती आहे. छगन भुजबळ यांना मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ शकतो असं भाजपला वाटतं. त्यामुळे भुजबळांनी माघार घेतली असली तरी त्यांच्याच गोटातील उमेदवार दिला जाणार असल्याचं समोर येत आहे. एका बाजूला शिंदे गटातून हेमंत गोडसे, अजय बोरस्ते, तर भाजपकडून स्वामी शांतिगिरी महाराज बाशिंग बांधून बसलेत. त्यात दिलीप खैरेंनी अर्ज घेतल्यानं भुजबळांच्या राजकीय खेळीची चर्चा रंगतीय. सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे, या पार्श्वभूमीवर बऱ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं पडलं की आपण अर्ज घेतला पाहिजे, त्यामुळे आम्ही आज अर्ज घेतलेला आहे. पुढील दिशा आदरणीय भुजबळ साहेबांशी चर्चा करून आम्ही त्याचा निर्णय घेऊ आणि भुजबळ साहेब सांगतील त्याप्रमाणे पुढचा निर्णय घेण्यात येईल. दुसरीकडे महायुतीकडून लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज घेतलाय. महाराजांच्या भक्त परिवारातल्या प्रतिनिधींनी हा अर्ज घेतलाय. 26 एप्रिलला शांतिगिरी महाराज अर्ज दाखल करणार आहेत. शांतिगिरी महाराजांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. छगन भुजबळांचे सहकारी दिलीप खैरे यांच्यानंतर महायुतीकडून इच्छुक असलेल्या शांतिगिरी महाराजांनी नाशिकसाठी अर्ज घेतल्यानं नाशिकचा गुंता आणखीनच वाढलाय. श्री स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या उमेदवारीसाठी मी बाबाजींकडनं बाबाजींचा उमेदवारी अर्ज घेण्यासाठी आलो होतो. व आता तो उमेदवारी अर्ज मला मिळालेला आहे आणि मोठ्या उत्साहात व मोठ्या आनंदामध्ये येत्या 29 तारखेला स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा उमेदवारी अर्ज आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे. व या लोकशाहीच्या उत्सवामध्ये बाबाजींचा सुद्धा फॉर्म भरून व या नाशिक जिल्ह्यासाठी स्वामी शांतिगिरी महाराज हेच योग्य उमेदवार आहे. नाशिकमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली आहे, तर दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसतंय. कारण दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जेपी गावित निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. जेपी गावित यांनी आज उमेदवारी अर्ज घेतलाय. दिंडोरीची जागा माकपला सोडण्याची मागणी त्यांनी केली होती, मात्र शरद पवार गटाकडून भास्कर भगरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली, त्यामुळे नाराज झालेल्या गावितांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय. आमची उमेदवारी ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची हक्काची जागा म्हणून आम्ही लढवतोय. ही बंडखोरी वगैरेचा सवालच नाही आहे, आम्ही पहिल्यापासून लढवतोय. बंडखोरी म्हणजे कुठल्या तरी समझोता करून आणि मिटवायचं असतं, हे मिटवण्यासाठी वगैरे नाही. तर आम्ही म्हणजे खरोखर म्हणजे गांभीर्याने हे उमेदवारी आम्ही करतोय. 3-3 पक्ष एकत्र येत मविया आणि महायुतीची स्थापना झाली, त्यामुळे एकेका जागेवरून रस्सीखेच पाहायला मिळतीये. अर्थात त्यामुळे फटका कुणाला बसणार आणि फायदा कुणाचा होणार हे समजण्यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागेल. योगेश खरे, 24 तास, नाशिक.